नमस्कार. दैनिक राष्ट्र संचारच्या डिजिटलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. महिला दिनानिमित्त सुप्रसिद्ध अभिनेत्री या ठिकाणी मुक्ता बर्वे आलेल्या आहेत. त्यांचं मनोगत किंवा ते काय संदेश देऊ पाहतात ते आपण त्यांच्याशी बोलूया. खरंच मॅडम, या ठिकाणी आता पुरुष प्रधान संस्कृती अजून सुद्धा या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये आहे का? काय हा असा इतका साधा चर्चेचा विषय नाही. पुरुष प्रधान संस्कृती किंवा महिला प्रधान हे खूप त्याची पाळंमुळे खूप पूर्वीपासून आपल्या पुराणांमध्ये रुजलेली आहे. खर तर आपण इतिहासाच्या आधीचा जो काळ होता ज्याला पुराण म्हटलं जातं त्यामध्ये महिलांचं बऱ्यापैकी प्राबल्य होतं. पण त्यानंतर ज्या पद्धतीने मानवी वसाहती वसू लागल्या त्यानंतर बुद्धी आणि शारीरिक बळाचे दोन तट पडले. त्यानंतर काही काही प्रमाणात मला असं वाटतं की पुरुष हा जास्त ताकदवान आहे असं मानलं जाऊ लागलं कारण शरीराच्या शक्तीने त्याचा विभाजन केलं गेलं. पण अजूनही मला असं वाटतं की जेव्हा मल्टीटास्किंग हा प्रकार आहे तो एखादी गोष्ट चांगल्या पद्धतीने मांडणं किंवा एखादी गोष्ट प्लॅन करणं यासाठी जास्त प्रमाणात महिला जास्त पॉवरफुली हे करू शकतात असं मला कधी कधी वाटतं. आणि अशी की संस्कृती अशी नाही की एका क्षणात संपुष्टात येणार आहे. पुरुष प्रधान संस्कृती आजपासून संपली उद्यापासून खांद्याला खांदा लावून चालू लागले निबंधाचे विषय ते तुमच्या माझ्या सगळ्यांच्या विचारात आणि मनात असायला लागतं. आज इतक्या चांगल्या उच्च पदावर महिला आहेत आपल्या म्हणजे आता रिसेंट गोष्ट नाही आपल्या क्रिकेट टीमनी अंडर 19 क्रिकेट टीमनी ज्या पद्धतीने आता विजय मिळवला पहिल्यांदा महिला क्रिकेट टीमला अशा प्रकारचं यश बघायला मिळालं तर सर्व प्रांतात राजकारण असेल समाजकारण असेल सायन्स असेल कलाक्षेत्र असेल स्पोर्ट्स असेल सगळीकडे महिलाही तितक्याच प्रमाणात चांगलं काम करतात. आणि इट्स अ मॅटर ऑफ टॅलेंट आणि एफर्ट. तर तो मला वाटतं की एका पॉईंट नंतर स्त्री किंवा पुरुष असा फरक न राहता कष्ट तुमच्यातले गुण आणि ते गुण जोखून त्याच्यावर काम करण्याची वृत्ती या सगळ्यावर ते अवलंबून असतं. आणि यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. ज्या पद्धतीने तुम्ही मला मगाशी गप्पा मारताना म्हणाल की ग्रामीण भागात अजूनही बाल विवाह होत आहेत किंवा विविध स्तरांवर अजूनही स्त्रियांवर अन्याय केला जातो तर ही समाज म्हणून आपली जबाबदारी आहे की आपण स्वतःमध्ये हे रुजवलं पाहिजे की हे होणार नाही. माझ्या घरात होत असेल तर मी थांबवलं पाहिजे. माझ्या शेजारी होत असेल तर मी त्याला सांगितलं पाहिजे. मी कुठेतरी वाचत असेल तर तिथे पोचलं पाहिजे. आणि ही मगाशी म्हणलं की रात्रीत न घडणारी घटना नाही पण सर्व क्षेत्रात महिला उत्तम काम करत आहेत आणि याला छान कौतुक झालं पाहिजे. या गोष्टीचं मत मांडण्याचं स्वातंत्र्य पाहिजे. जिथे तुम्हाला मत तयार करता येतं आणि मांडता येतं तिथे तुम्ही काहीतरी भविष्य घडवू शकता अशी ताकद तुमच्यात निर्माण होते आणि ती ताकद आपणच देऊ शकतो. घरात जर मुलगी जन्माला आली असेल तर तिला स्वतःचा मुळात विचार करायला शिकवणं ही पहिली पायरी असू शकते. आणि तिच्याबरोबर तिच्या घरात दुसरा मुलगा वाढत असेल त्यांना समान गोष्टी शिकवणं. जशी माझी एक मैत्रीण मला म्हणाली की तिला मुलगा झाला आणि ती म्हणाली की मी पहिल्यांदा त्याला भातुकलीचा सेट आणून दिला. की हे सगळं डोक्यातनं काढलं पाहिजे की भातुकली असेल किंवा भाऊली असेल तर ती मुलांनी नाही खेळायची मुलींनी खेळायची तर हे आधी दिलं गेलं तर हे व्हायला पाहिजे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की हळूहळू घडणारी घटना आहे आणि ती होईल. महिला दिनाच्या औचित्याने राज्यातील देशातील महिलांना तुम्ही आव्हान किंवा काय संदेश देऊ शकता? काही संदेश बिंदेश काही नाही. मी त्यातलीच एक महिला आहे. महिलांना तर काही संदेश नाहीये. ज्यांच्या मनात अजून महिला दिन साजरा करावा असं वाटतं त्यांच्यासाठी मात्र संदेश माझा नक्की आहे की कुठल्याही वेगळ्या पद्धतीने हा साजरा होऊ नये. हा प्रत्येकाने मनामनात जागवावा. असा कुठलाही एक दिवस कोणाचा एकाचा नसतो. आणि स्त्री नसेल तर पुरुष नाही, पुरुष नसेल तर स्त्री नाही. त्या पद्धतीने जग जे घडतंय जे आकार उकार येतोय ते दोन्ही चाकं असल्याशिवाय गाडी चालू शकणार नाही. त्यामुळे हा दिवस साजरा करण्यापेक्षा काय घडतंय नक्की समजून घेऊन पुढे आपण वाटचाल केली पाहिजे असं मला वाटतं.